नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत की बी फार्मसीसाठी सीईटीचा फॉर्म कसा भरायचा. सो तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की जर तुम्ही एमएसटी सीईटी पीसीबीमधून दिली असेल तर तुम्ही बी फार्मसीसाठी अप्लाय करू शकता. मग तुम्हाला सगळ्यात पहिले तर गुगलवरती एमएसटी सीईटी टाईप करायचं आहे, सिम्पल टाईप करायचं आहे. आणि फर्स्ट वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल वेलकम टू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्राच्या वरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सिम्पल फर्स्ट लिंकवरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला बी फार्मसी किंवा फार्म डी पाहायला मिळेल. फार्म डी इज डॉक्टर ऑफ फार्मसी. सो तुम्ही बी फार्म आणि फार्म डी दोघांनाही ॲडमिशन घेऊ शकता पीसीबीच्या आधारावरती किंवा पीसीबी सीईटीच्या आधारावरती. सो इथे जस्ट क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर अशा पद्धतीने दोन ऑप्शन्स ओपन होतील. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे जे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही 24 जुलैपर्यंत करू शकता, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि मग त्याच्यासोबतच तुम्हाला इथे की व्हेरिफिकेशन जे आहे, आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करू तर त्याचं जे काही व्हेरिफिकेशन आहे तर ते व्हेरिफिकेशन तुम्ही फिजिकल पण करू शकता, म्हणजे ॲक्च्युअल सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स दाखवून पण करू शकता, किंवा ई व्हेरिफिकेशनसुद्धा चूज करू शकता. तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. माझ्या मते बेस्ट ऑप्शन आहे फिजिकल व्हेरिफिकेशनचा, कारण तुम्ही जेव्हा तिथे जाता ॲक्च्युअल सेंटरवरती, सेंटर तुम्ही आसपासचं पण निवडू शकता, वेळ तुमच्या इच्छेनुसार निवडू शकता, तिथे जे काही टाइम स्लॉट्स अवेलेबल असतील त्यानुसार. तर तुम्ही जर फिजिकल गेलात तर तुम्हाला कळेल की तुमच्या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही चुक असेल किंवा काही बदलायचे वगैरे असेल, तुम्हाला इझिली त्या ठिकाणी कळू शकतं. पण जर तुम्ही ऑनलाईन सबमिट केलं तर एकतर ऑनलाईनला थोडासा वेळ लागतोय, ज्याप्रमाणे आपण इंजिनिअरिंगचं पाहिलं त्याप्रमाणे ऑनलाईनला थोडासा वेळ लागला होता. सो मे बी फार्मसीमध्ये सुद्धा ऑनलाईन व्हेरिफिकेशनला वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे बेस्ट आहे जर तुम्हाला फिजिकली व्हेरीफाय करायला पॉसिबल असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, सो व्हेरिफिकेशनची प्रोसिजर चालणार आहे 25 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ओके, सो आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही ते क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर अशा पद्धतीने सगळ्यात पहिला ऑप्शन ओपन होईल, ते म्हणजे हॅव यू अपियर फॉर एमएसटी सीईटी 2023, तुम्ही अपियर केलं आहे का. अपियर केलं असेल तर तुम्हाला एस लिहायचं आहे. जेव्हा या ठिकाणी तुम्ही एस कराल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला सीईटीचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, मग सीईटीचा रोल नंबर टाकायचा आहे. तुम्ही जर सीईटीचं हॉल तिकीट ओपन केलं तर तुम्हाला माहिती असेल की तुमच्या सीईटीच्या हॉल तिकीटवरती ॲप्लिकेशन नंबर पण आहे आणि रोल नंबर सुद्धा आहे. आता तुमच्याकडे एक बेनिफिट आहे, जर तुम्ही पीसीएममधून सीईटी दिली असेल तर तुम्ही पीसीएमचा स्कोरसुद्धा फार्मसीला वापरू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर पीसीएममध्ये चांगले मार्क्स मिळाले असेल तर पीसीएमचं टाका, पीसीबीमध्ये चांगले मार्क्स मिळाले असेल तर पीसीबीचं टाका. कारण फार्मसीला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तेव्हा एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही पीसीएमनी सीईटी दिली असेल तरी पण तुम्ही अपियर करू शकता, पीसीबीनी दिली असेल तरी पण अपियर करू शकता. दोन्ही सीईटी दिल्या असतील तर ज्याच्यामध्ये चांगला स्कोर असेल, पीसीएममध्ये असो किंवा पीसीबीमध्ये असो, तो स्कोर तुम्ही ते सॉरी तो रोल नंबर तुम्ही ते टाकू शकता. ठीक आहे, सो ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर तुम्हाला हॉल तिकीटवरती पाहायला मिळेल, किंवा तुमचा रिझल्ट आला होता पीसीबीचा त्याच्यावरती सुद्धा पाहायला मिळेल. खाली तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि चेक सीईटी डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी डिस्प्ले झालेलं पाहायला मिळेल. त्यासोबतच खाली तुमचे फिजिक्सचे पर्सेंटाईल किती आहेत, केमिस्ट्रीचे पर्सेंटाईल किती आहेत, बायोचे पर्सेंटाईल किती आहेत आणि एकूण पीसीबीचे पर्सेंटाईल किती आहेत, हे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले झालेल्या पाहायला मिळतील. या तुम्ही एंटर नाही करणार आहात तर सीईटी सेल तुम्हाला इथे डिस्प्ले करून देईल. ठीक आहे, ते झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे की तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे की हे सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत हे तुम्ही रीड केले आहेत आणि खाली तुम्हाला आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्सवरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला सेव्ह आणि प्रोसिजरवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही सेव्ह आणि प्रोसिजरवरती क्लिक कराल तेव्हा तुमच्याकडे अशा पद्धतीने अजून एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचे सगळे पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव लिहिणार आहात, ज्याप्रमाणे 12वीच्या मार्कशीटवरती आहे त्याचप्रमाणे नाव तुम्हाला लिहायचं आहे. आधी सरनेम असेल आधी सरनेम लिहा, तुमच्या नावामध्ये काही मिस्टेक असेल वॉट एव्हर कसं पण असो सेम नाव तुम्हाला इथे लिहावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट आहे वडिलांचं नाव लिहायचं आहे, आईचं नाव लिहायचं आहे. आईचं नाव पण सेम ज्याप्रमाणे एचएसएसच्या मार्कशीटवरती आहे ते स्पेलिंग सेम तुम्हाला इथे लिहावं लागेल, सेम फॉर फादर्स नेम. नेक्स्ट आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही सिलेक्ट जेंडरवरती क्लिक कराल तेव्हा तुमच्याकडे मेल फिमेल असे ऑप्शन्स असतील, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. अगेन जेंडर सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट आहे डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे. लिहायचं म्हणजे सर्च करायचं आहे कॅलेंडर ओपन होईल. सेम इथेही तुम्हाला डेट ऑफ बर्थच कन्फर्म करायचं आहे. इथे तुम्हाला धर्म निवडायचा आहे, रिलेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या प्रदेशामध्ये राहता, रुरल एरियामध्ये राहता की अर्बन, अर्बन म्हणजे शहरी एरिया आणि रुरल म्हणजे खेड्यातील एरिया असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे तुमच्या फॅमिलीचं, तो सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील, तुम्ही तुमचा इन्कम सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे मदर टंग सिलेक्ट करायची आहे, मराठी असेल हिंदी जे पण तुमची मदर टंग असेल तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. खाली ऑप्शन आहे तो म्हणजे नॅशनॅलिटी सिलेक्ट करण्याचा. ॲक्च्युली हे थोडंसं कट झाले बट या ठिकाणी तुम्हाला नॅशनॅलिटी बऱ्याचदा इंडियन ऑलरेडी येत असते ते, पण नसेल आलं तर तुम्ही इंडिया सिलेक्ट करा. ठीक आहे,
नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे. तुमच्याकडे जो काही आधार कार्डवरचा पत्ता असेल शक्यतो तो लिहा, किंवा तुमचा प्रेझेंट ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, बट शक्यतो आधार कार्डचा लिहिला तरी पण चालेल. ठीक आहे, सो या ठिकाणी ॲड्रेस फर्स्ट सेकंड थर्ड ओळी असं लिहायचं आहे. स्टेट कुठला आहे, महाराष्ट्र वगैरे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट असेल तर तुम्ही ते स्टेट सिलेक्ट करणार आहात. डिस्ट्रिक्ट काय आहे, तालुका काय आहे, गाव काय आहे, पिनकोड काय आहे, हे सगळं तुम्ही ते लिहिणार आहात. नेक्स्ट आहे, जर तुमच्याकडे टेलिफोन असेल तर टेलिफोनचा नंबर, नसेल तर काही गरज नाही आहे. नेक्स्ट, तुमचा जो काही एक रजिस्टर्ड नंबर आहे किंवा तुम्हाला जसं की तुम्ही याच्या आधी ऑलरेडी ह्याला काय म्हणतो आपल्याला एक्झामच्या फॉर्मच्या वेळेस नंबर दिला असेलच ना, सीईटीच्या फॉर्मच्या वेळेस, तर तो नंबर तुम्ही या ठिकाणी लिहा शकतो. इन केस त्या नंबरला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज जो व्हॅलिड नंबर आहे, जो बरोबर नंबर आहे, जो तुम्ही सारखं चालू आहे किंवा सारखे त्याच्यावरती मेसेजेस बघू शकता, असाच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही टाकणार आहात ईमेल आयडी. अगेन हा पण व्हॅलिड असू द्या, जेव्हा ज्याचे मेल्स तुम्ही रोज चेक करता वगैरे, असे असाच ईमेल आयडी टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सीईटी सेलकडून काही मेल आला तर तुम्ही इथे लगेच टाकू शकता. ठीक आहे, सो आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड लिहायचा आहे, की तुम्ही स्वतः तुमच्या मर्जीने तयार करू शकता. फक्त एवढंच की पासवर्ड 8 ते 13 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असले पाहिजेत. एखादा अप्पर केस कॅरेक्टर, एखादा लोअर केस कॅरेक्टर असलं पाहिजे, एक न्यूमेरिक व्हॅल्यू असली पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर्स असले पाहिजेत. अजून पासवर्ड कुठून ती कॉपी करून पेस्ट करू शकत नाही. ठीक आहे, सो हे सगळे रूल्स आहेत आणि याच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा पासवर्ड बनवायचा आहे. सेम इथे पासवर्ड टाकाल तोच खाली टाकायचा आहे आणि इथे जे तुम्हाला कॅरेक्टर्स पाहायला मिळते ते तुम्ही ते लिहिणार आहात. आणि मग तुम्हाला करायचे सेव्ह आणि प्रोसिजरवरती क्लिक. ते केल्यानंतर तुम्ही मग अशी जो मोबाईल नंबर टाकला असेल त्याच्यावर तुम्हाला तो OTP येईल, का तर तुम्ही बरोबर नंबर टाकला आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी. ओके, सो या ठिकाणी OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट, जेव्हा तुम्ही व्हेरीफाय OTP वरती क्लिक कराल तेव्हा तुमच्याकडे या ठिकाणी एक ॲप्लिकेशन आयडी येईल. हा आयडी खूप महत्त्वाचा आहे, कारण हा आयडी तुम्हाला जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन कराल, न्यू रजिस्ट्रेशन नाही, आता तुम्ही कशावरती कराल, ऑलरेडी रजिस्टर्डवरती. एक मिनिट, जर आपण बॅग घेऊया. हा, आणि तुम्हाला कधी तुमचा फॉर्मचं काही व्हेरिफिकेशन उघडायचं असेल, काही पण कधी पण उघडायचं असेल इथून पुढे, कारण तुमचं आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता इथून पुढे तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्डवरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला दरवेळी तुमचा हा जो काही ॲप्लिकेशन नंबर असेल, आयडी असेल, हाच टाकायचा असतो. त्याच्यामुळे प्लीज त्याचा छानसा फोटो काढून ठेवा, लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, सगळं काही करून ठेवा. ओके, सो हे झालं आपलं ॲप्लिकेशन आयडी. आता हा आयडी तुम्हाला प्रत्येक वेळी वापरायचा आहे आणि तुम्ही ते पाहू शकता. खाली पासवर्ड पण वापरायचा आहे. हा पासवर्ड कुठला असणार आहे, जो पासवर्ड तुम्ही इथे एंटर केला होता किंवा क्रिएट केला होता तोच पासवर्ड तुम्हाला आता इथून पुढे प्रत्येक वेळी वापरायचा आहे. ठीक आहे, सो इथपर्यंत असं आलं की समजा तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता पुढे पुढे जेव्हा तुम्ही खाली प्रोसीड आणि प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल. ठीक आहे, तुमच्याकडे अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल. मग इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे, जो आपण मगाशी पाहिला. तुम्ही पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. असं शक्यतो पासवर्ड कुठलाही टाकू नका, तुम्ही जो काही क्रिएट केला तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकायचं आहे आणि साइन इन करायचं आहे. ठीक आहे, सो साइन इन जेव्हा तुम्ही ते क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल. आता तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन सिलेक्ट करणार आहात की ई व्हेरिफिकेशन सिलेक्ट करणार आहात ते तुम्ही तुमच्यानुसार ठरवायचं आहे. जर तुम्ही फिजिकलवरती क्लिक केलं तर तुमच्याकडे ऑप्शन्स येतील की कधीचा डेट घ्यायचा आहे, म्हणजे इथून पुढे आजचा दिवस घ्यायचा आहे, उद्याचा दिवस घ्यायचा आहे, जो कुठला डेट तुम्हाला निवडायचं ते डेट तुम्ही निवडायची आहे, टाइम स्लॉट निवडायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला मग त्या ठिकाणी जाऊन पोहोचायचं आहे. ठीक आहे, त्यासोबतच हे तुम्हाला असं पण विचारेल की आसपासचं सेंटर यातलं सिलेक्ट करा वगैरे, तर तुम्हाला आसपास कुठलं सेंटर असेल तुमच्या, तुम्हाला माहिती असेल ना की आसपास कुठलं कॉलेज आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून तिथे जाणार आहात फिजिकलसाठी. जेव्हा तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनला जाल तेव्हा आता आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहोत, मी तुम्हाला इथून पुढे सांगणार की कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, त्या सगळ्या डॉक्युमेंट्सची ओरिजिनल कॉपी तुम्हाला घेऊन जायची आहे. ठीक आहे, जर तुम्ही ई स्क्रुटिनिटीवरती क्लिक केलं तर तुम्हाला मग कुठेही जायची गरज नाही आहे. जे व्हेरिफिकेशन आहे तर ते डिजिटली होईल, तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही. पण शक्यतो तुम्ही फिजिकल स्क्रुटिनिटी चेक क्लिक करा. आता मी इथे जस्ट फॉर एक एक्सपेरिमेंटसाठी मी या ठिकाणी ई स्क्रुटिनी सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, सो मी इथे ई स्क्रुटिनीवरती क्लिक केलं. इथे क्लिक केल्यानंतर मला माझं इथे ॲप्लिकेशन आय डी दिसेल, मला युजर रोल दिसेल, मला लॉग इन टाईम दिसेल, मला माझं युजर नेम दिसणार आहे, IP ॲड्रेस दिसणार आहे, सगळं काही मला इथे दिसणार आहे. ठीक आहे, हे तुमचंच आहे का हे पण इथे चेक करा, तुमचं सगळं ऑब्व्हियसली, पण इथे चेक करा. ठीक आहे, आता इथे तुम्हाला खाली ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस तुम्हाला सध्या काही दिसणार नाही, इनकम्प्लीट दिसेल, कारण अजून आपण व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स अपलोड नाही केले. तुम्हाला खाली इथे खूप सारे इनकम्प्लीट स्टेप्स पाहायला मिळतील
आता ते कोणते कोणते स्टेप्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक लाईनीने स्टेप्सवरती इनकम्प्लीट लिहिलं असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, मग ती स्टेप ओपन होईल. ऍक्च्युली तो स्क्रीनशॉट घ्यायचा राहिला माझा, सॉरी. त्यासाठी इथे तुम्हाला एक मोठ्याच्या मोठा असं एक पान दिसेल, याच्यावरती तुम्हाला दिलं असेल की डोमिसाईल इनकम्प्लीट, असं इनकम्प्लीट, तसं इनकम्प्लीट. सो तुम्हाला त्या प्रत्येक पान त्या इनकम्प्लीटवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कॅन्डिडेचर टाईप सिलेक्ट करण्यासाठी येईल. आता कॅन्डिडेचर टाईपमध्ये कसं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ज्यांच्याकडे तुम्ही जर एच एस सी आणि एस एस सी पास केलेला आहे आणि तुमच्याकडे स्वतःचं जर डोमिसाईल असेल तर तुम्ही टाईप एमध्ये येणार आहात, ठीक आहे. म्हणजे तुमचं बर्थ याच स्टेटमध्ये झालं आहे, महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल पण आहे असं असेल तर मग तुम्ही कॅन्डिडेट ए टाईपमध्ये येणार आहात. बी टाईपमध्ये कोण येणार आहे की अ कॅन्डिडेट हु डज नॉट फॉल इन ए टाईप बट हु ऑर हुज फादर ऑर मदर इज डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड पर्सेसेस डोमिसाईल सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मलेले नसाल किंवा तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल नाही आहे पण तुमच्या आई वडिलांकडे मात्र महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे, आई किंवा वडिलांकडे, तर तुम्ही कॅन्डिडेट बी टाईपमध्ये येणार आहात, ठीक आहे. आता तुम्ही ए टाईपमध्ये पण नाही आहात म्हणजे तुमचं स्वतःचं पण, म्हणजे तुम्ही स्वतः पण महाराष्ट्रामध्ये नाही जन्मला आहात, तुमच्याकडे स्वतःचं डोमिसाईल नाही आहे महाराष्ट्राचं, तुमच्या आई वडिलांकडे पण महाराष्ट्राचं डोमिसाईल नाही आहे, असे जर तुम्ही असाल तर तुम्ही येणार आहात सी टाईपमध्ये. आता हे कधी असतं की जेव्हा तुमचे फादर किंवा तुमची मदर हे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एम्प्लॉय आहेत आणि काही कारणास्तव त्यांची बदली महाराष्ट्रात झाली आहे पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मलेले नाही, तुमचे आई वडील पण महाराष्ट्रामध्ये जन्मलेले नाही, तर तेव्हा मात्र तुम्ही टाईप सी वरती क्लिक करणार आहात. त्याच्यानंतर आहे टाईप डी. टाईप डीमध्ये काय होतं की तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई आहात पण तुमचे आई वडील किंवा तुम्ही कुणीही महाराष्ट्रामधले नाही आहात, तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल पण नाही आहे पण तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडर काम करत आहात, म्हणजे तुम्ही नाही तुमचे आई वडील काम करत आहेत, तर अशा केसमध्ये तुम्ही टाईप डीला सिलेक्ट करणार आहात. टाईप ईमध्ये काय आहे की तुम्ही तुमचं एच एस सी किंवा एस एस सी 10वी किंवा 12वी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरच्या काही ह्याच्यामधून कॉलेजेसमधून क्लिअर केलेलं आहे आणि तुम्ही राहताय पण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती पण तुमची लँग्वेज मदर टंग काय आहे मराठी आहे असं जर असेल तर तुम्ही ई टाईपमध्ये येणार आहात. मग तुम्हाला या ठिकाणी विलेज सिलेक्ट करावं लागेल, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मी या गावामध्ये राहते, मग तुम्हाला कसं कळणार की हे गाव महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती येते की नाही, मग त्यासाठी तुम्ही ते क्लिक करा, तुम्हाला महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरच्या विलेजेसचं नावं पाहायला मिळतील. मग तुमच्या विलेजचं नाव, तुमच्या गावाचं नाव जर त्याच्यामध्ये असेल तर याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती राहता, ठीक आहे. आता जर तुम्ही सीईटी दिलेली आहे पण तुम्ही महाराष्ट्रामधले कॅन्डिडेट नाही आहात, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठेतरी स्टेटमधले कॅन्डिडेट आहात पण तुम्ही इंडियामध्येच आहात, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आहात पण इंडियामध्ये आहात असं असेल तर त्याला आपण म्हणतो ओ एम एस, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेणार तेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये घेणार पण तुम्ही महाराष्ट्रामधले नाही आहात, नाही तुमचे पॅरेंट्स महाराष्ट्रामध्ये आहेत, नाही ते गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बदली झाली असं पण काहीच नाही आहे, तर तुम्ही ओ एम एसवरती क्लिक करणार आहात, याचा अर्थ आउटसाईड महाराष्ट्र. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जर तुम्ही फॉरेन स्टुडंट आहात, तुम्ही इंडियामध्येही नाही आहात, तर तुम्ही फॉरेन स्टुडंट्सवरती क्लिक करणार आहात. तुम्ही अगेन एन आर आय आहात तरी पण, म्हणजे तुम्ही इंडियामध्ये आहात पण तुम्ही आता इंडियामध्ये राहत नाही, ठीक आहे, तर तुम्ही एन आर आयवरती क्लिक करणार आहात. नेक्स्ट आहे पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन, तुम्ही इंडियन ओरिजिनमध्ये आहात तर तुम्ही इथे क्लिक करणार आहात. चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर्स इन गल्फ कंट्रीज, तर तुम्ही इथे क्लिक करणार आहात, ठीक आहे. सो बेसिकली तुमची जी काही कॅटेगरी असेल, कॅन्डिडेट टाईप असेल, तिथे तुम्ही क्लिक करणार आहात आणि खाली क्लिक करायचं सेव्ह आणि प्रोसीडवरती. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे तुम्ही जे कुठल्या कॅटेगरी सिलेक्ट केलं असेल, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स टाईप एमध्येच येणार आहेत, सो मी ते सिलेक्ट केलेलं आहे. आता नेक्स्ट मग तुम्हाला इथे तुम्ही महाराष्ट्राचे आहात, तुम्ही इंडियामध्ये आहात याचं काहीतरी प्रूफ पाहिजे, राईट. मग त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बरेचसे सर्टिफिकेट्स दाखवण्यासाठी विचारलं जाईल. मग तुम्ही ते डोमिसाईल असेल तर डोमिसाईल टाकू शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते टाकू शकता, स्कूल लिव्हिंग असेल तर स्कूल लिव्हिंग टाकू शकता, असे कुठले ऑप्शन्स मधला सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. नेक्स्ट आहे तुम्ही 10वीची परीक्षा कुठल्या बोर्डातून पास केलेली आहे, सी बी एस सी आहे, एस एस सी आहे, इतर कुठला बोर्ड असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सेम सॉरी आधी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. परत तुम्ही 12वीची परीक्षा कुठून केलेली आहे किंवा डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा कुठल्या जिल्ह्यामधून केलेला आहे तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. मग तालुका सिलेक्ट करायचा आहे एच एस सीचा. मग त्यानुसार तुमच्या तालुक्यानुसार आणि तुम्ही कुठून पासआउट केला आहे त्यानुसार तुम्हाला इथे तुमची युनिव्हर्सिटी डिस्प्ले होईल, ठीक आहे. तर तुम्ही जर हे दोन्ही पण सपोज महाराष्ट्रामधून केलं आहे त्याच्यामध्येही तुम्ही जर मुंबईमधून केलं असेल किंवा ठाण्यामधून केलं असेल, अगेन पालघर वगैरेमधून केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटी येईल. जर तुम्ही पुण्यामधून केलं असेल तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येईल, ठीक आहे. जर तुम्ही सातारामधून वगैरे केलं असेल तर या ठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटी येईल, राईट. सो अशा पद्धतीने त्यानुसार तुम्हाला इथे युनिव्हर्सिटीज डिस्प्ले होतील, टॉप अप होतील, ते तुम्हाला करायचं गरज नाही, बाय डिफॉल्ट आहे. ते बघा या ठिकाणी बाय डिफॉल्ट आलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटी. आता नेक्स्ट आहे की तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करता, ती कॅटेगरी तुम्हाला लिहायची आहे, म्हणजे सिलेक्ट करायची आहे, ठीक आहे, आणि सेफ टू प्रोसीड करायचं आहे.
जेव्हा तुम्ही सेव्ह टू प्रोसीड कराल, आता या ठिकाणी ओपन कॅटेगरी सिलेक्ट केली, तुम्ही ओबीसीमध्ये असेल, ओबीसी एसटीमध्ये असेल, एसटी एससी वॉट एव्हर जी कुठली तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचा या ठिकाणी अॅन्युअल इन्कम जो तुम्ही मगाशी टाकला होता तो या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होईल. याच्या अकॉर्डिंग तुमच्याकडे जर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल, ईडब्ल्यूएस म्हणजे काय, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना युजली ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट दिलं जातं. जर तुमचं उत्पन्न साधारणतः 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर, 8 लाखच्या आतमध्ये असेल तर ठीक आहे, अॅन्युअल इन्कम पाहिजे. सो मग अशा पद्धतीने जर तुमचा इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये असेल, तुमच्या फॅमिलीचा इन्कम, तर मग तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढू शकता. सो तुम्हाला जर ईडब्ल्यूएस सीटला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला फीमध्ये कन्सेशन मिळतं ईडब्ल्यूएसच्या कोटाद्वारे. ठीक आहे, सो मग अप्लाय करायचं असेल तर एस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि मग खाली तुम्हाला तुमच्या जातीचं नाव लिहायचं आहे. हां, तुम्ही जर इथे एस सिलेक्ट करणार असाल ईडब्ल्यूएसला तर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट किंवा ईडब्ल्यूएसची पावती तरी ॲटलिस्ट असली पाहिजे. आणि मग तुम्ही सेफ प्रोसिजरवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर ईडब्ल्यूएसला अप्लाय केलं तर तुम्हाला खाली विचारलं जाईल की तुमच्याकडे ईडब्ल्यूएसचे सर्टिफिकेट आहे का. जर असेल अवेलेबल तर अवेलेबल आहे, जर अजून अवेलेबल नाही आहे, तुम्ही करायला गेलेला आहे तर तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि अजिबातच अवेलेबल नसेल तर अनअवेलेबल सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जेव्हा तुम्ही एस सिलेक्ट कराल तेव्हा तुम्हाला एक प्रोफॉर्मा फिल करायचा असेल. इथून एक डॉक्युमेंट ओपन होईल की तुम्हाला प्रिंट आउट करायची आहे ते फिल करायचं आहे आणि परत तुम्ही अप्लाय करू शकता किंवा अपलोड करू शकता. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट खाली तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. कुठे गेलं सेव्ह आणि कंटिन्यू? हां, हे झालं सगळं. खाली तुम्ही जेव्हा सेव्ह आणि कंटिन्यू वरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला खाली इथे पाहायला मिळेल की आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का, असेल तर हो, नसेल तर नाही, कारण ऑर्फनसाठी वेगळ्या सीट्स रिझर्व्ह असतात, त्यासाठी तेवढे सगळं विचारतात. नेक्स्ट आहे तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का. मायनॉरिटी म्हणजे कसं, जसं की मुस्लिम मायनॉरिटी आहे, हिंदी मायनॉरिटी आहे, ख्रिश्चन मायनॉरिटी आहे, सिंधी मायनॉरिटी आहे. सो बेसिकली तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो. जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येस क्लिक केलं तर तुम्हाला मग खाली विचारलं जाईल की लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे का, म्हणजे तुमची रिलिजन मायनॉरिटी आहे की लिंग्विस्टिक आहे, म्हणजे बोलीभाषा वेगळी आहे तुमची, म्हणजे मातृभाषा वेगळी आहे तुमची की तुमचा धर्म वेगळा आहे, हे तुम्हाला विचारलं जाईल. मग त्यानुसार तुम्ही जी कुठली मायनॉरिटी असेल ती सिलेक्ट करायची असते. ठीक आहे, कारण मायनॉरिटीजमध्ये पण जागा रिझर्व्ह असतात, त्याच्यामुळे तुम्हाला याचा बेनिफिट मिळू शकतो. सेव्ह आणि प्रोसिजरवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला इथे विचारलं जाईल की 10वीचा बोर्ड कोणता आहे, SSC आहे की CBSE आहे. खाली विचारलं जाईल की 10वीची परीक्षा कधी पास केली होती, आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा त्यांचा जो सीट नंबर आहे किंवा जो बोर्ड नंबर आहे तो टाकायचा आहे. नेक्स्ट आहे HSC बोर्ड, तुम्ही इंडियामधून दिलं होतं का की अब्रॉडमधून, इंडियामधून असेल तर इंडिया. खाली तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करायचा आहे HSCचा. जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डमधून दिलं असेल तर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट करणार आहात. नेक्स्ट आहे पासिंग इयर कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे, सीट नंबर टाकायचा आहे. एवढं केलं की तुम्हाला तुमचे डिटेल्स खाली पाहायला मिळतील. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्ही डिसॅबिलिटी आहे का तुम्हाला काही, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल. तुमचे पेरेंट्स डिफेन्समध्ये आहेत का, लाईक आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, कुठल्याही अशा संरक्षण खात्यामध्ये वगैरे आहेत का, असेल तर हो, नसेल तर नाही. तुमचा ॲन्युअल इन्कम या ठिकाणी दिला जाईल. नेक्स्ट आहे तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं आहे का. आता TFWSला अप्लाय करणं आय थिंक थोडीशी स्लाईड वरखाली झाली आहे. ही स्लाईड आधी यायला पाहिजे होती, ही स्लाईड नंतर यायला पाहिजे, तुम्हाला फॉर्म भरताना कळेलच. ठीक आहे, ही स्लाईड आधी यायला पाहिजे होती, सॉरी थोडंसं वरखाली झाली कारण खूप सारे स्क्रीनशॉट्स मी काढले होते आणि ते आता अरेंज करायचं होतं. सो ही स्लाईड जी आहे आत्ताची ही वरती येईल आणि ही जी SSC वाली आहे तर ती खाली येईल. ठीक आहे, सो फक्त स्लाईड्समध्ये वरखाली झाली, बाकी काही फरक नाही आहे. ओके, आणि याच्या खाली मग आर यू ऑर्फन वगैरे प्रश्न होते जे की आपण मगाशी पाहिलेत. ठीक आहे, हां, सो नेक्स्ट आहे की तुम्हाला विचारलं तुम्ही TFWSला अप्लाय करणार आहात का. आता TFWS काय आहे, ट्यूशन फी वेवर स्कीम, म्हणजे तुम्हाला जी काही ट्यूशन फी असेल कॉलेजची त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णतः सूट मिळते, फक्त ट्यूशन फीमध्ये, हा डेव्हलपमेंट फीमध्ये वगैरे सूट मिळत नाही. ठीक आहे, सो ट्यूशन फी जर तुम्हाला द्यायची नसेल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती थोडीशी म्हणजे थोडीशी कमी असेल किंवा उत्पन्न थोडंसं कमी असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. पण TFWSच्या सीट्स खूप कमी असतात, प्रत्येक कॉलेजेसमध्ये एक ठरलेला कोटा असतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात तरच तुमची ट्यूशन फी माफ होते, बाकी ठिकाणी नाही होत. सो तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट झाला तर तुमची ट्यूशन फी कम्प्लिटली कमी होते. सो इफ यू वॉन्ट टू अप्लाय तुम्ही अप्लाय करू शकता, नाही अप्लाय करायचं तर नाही करू शकता, हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे. शक्यतो जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमधून असाल तर तुम्ही नाही अप्लाय केलं तरी पण चालेल, कारण तसंही तुमची जी फी असते ट्यूशन फी ती बोर्डाच्या नियमानुसार किंवा सरकारच्या नियमानुसार ती माफ केलीच जाते SC ST कॅटेगरीसाठी. सो तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये असाल, नसेल केलं, नाही केलं ह्याच्यासाठी अप्लाय तरी पण चालेल. तर तुम्ही ओपनमध्ये आहात, तुम्ही OBC मध्ये असाल तर तुम्हाला असं वाटते की आपली फी कमी व्हावी, आपल्याला कमी फी भरायला लागावी, तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. पण अगेन रिमाइंड करते की TFWSचा कट ऑफ खूप हाय लागतो, खूप जास्त हाय लागतो, त्याच्यामुळे बी केअरफुल. याच्यानंतर मग खाली प्रश्न होते की आर यू ऑर्फन वगैरे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जेव्हा आपण SSC बद्दल, आता खाली आपण इथे परत येणार आहोत SSC कडे.
सो एस एस सी बद्दल तुम्हाला या ठिकाणी सगळं लिहायचं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे. आता इथे खाली मग तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, जसं की एस एस सीच्या वेबसाईट सॉरी मार्कशीटवरती आहे त्याप्रमाणे. त्याच्यानंतर मग तुम्ही ते गेट एस एस सी डाटा म्हणणार आहात, मग तुम्हाला तुमचे सगळे मार्क्स या ठिकाणी पाहायला मिळतील सगळ्या सब्जेक्टचे, आणि तो डाटा बरोबर वगैरे आहे का ते पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुम्हाला ते पास्ट असाल तर पास्ट इयर, फेल असेल तर फेल वगैरे, जे पण असेल तुम्हाला ते बघायला मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अपियर फॉर डिप्लोमा इन फार्मसी, म्हणजे तुम्ही डीफार्म ऑलरेडी केले का. काही लोक डीफार्म करून मग बी फार्मला येतात. सो तुम्ही डिप्लोमा केलेला आहे का, असेल तर हो, नसेल तर नाही. ज्या लोकांनी एच एस सी केलेलं आहे ते लोक डिरेक्टली 12वीच्या मार्कातच जातात. तुम्ही जर 10वीनंतर डिप्लोमा केला असेल किंवा 12वीनंतर डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला ते डिप्लोमा केला असेल तर येस करायचं आहे, नसेल केला तर नाही करायचं आहे. नेक्स्ट आहे सेवा आणि प्रोसिजरवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की तुम्ही नीट दिलेली आहे का, जर दिली असेल तर हो, नसेल तर नाही. जर तुम्ही असेल त्याप्रमाणे तुम्ही सेव आणि प्रोसेस करू शकता. जर तुम्ही नीट दिली असेल तर मग तुम्हाला नीटचा रोल नंबर टाकायचा आहे, नीटच्या स्कोर कार्डवरती ज्याप्रमाणे तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती टाकायची आहे, आणि गेट स्कोर डाटा म्हणायचा आहे. असं केल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी तुमचा नीटचा स्कोर पाहायला मिळेल, एकूण पर्सेंटाइल पाहायला मिळतील, मार्क्स नाही पाहायला मिळणार, पर्सेंटाइल पाहायला मिळतील. त्यासोबतच तुमचं नाव या ठिकाणी पाहायला मिळेल, आणि सेव आणि प्रोसिजरवरती क्लिक करायचं आहे बरोबर सगळे डिटेल्स असतील तर. सेव आणि प्रोसिजरवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा. आता या ठिकाणी तुम्ही सिलेक्टवरती क्लिक करणार आहात आणि फोटोग्राफ सिलेक्ट करणार आहात, मग तुम्ही इथे ओपनमध्ये जाऊन फोटोग्राफ अपलोड करू शकता. जर तुम्ही ते सगळं फोटोग्राफ अपलोड करून झालं की परत या ठिकाणी क्लिक करायचं आणि सिग्नेचरवरती क्लिक करायचं. इथे सिलेक्टवरतीच क्लिक करायचं आणि सिग्नेचरवरती क्लिक करायचं, मग तुम्ही या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करू शकता. ठीक आहे, सो आता तुम्हाला असं एक पेज ओपन होईल की तुम्हाला कुठे कुठे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी किंवा डोमिसाईल दोन्ही पण इथे चालू शकतं, किंवा तुमच्याकडे जर नॅशनॅलिटी नसेल तर तुम्ही बर्थ आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट पण इथे वापरू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट टाकायचं आहे, नॅशनॅलिटी, डोमिसाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जर तुम्ही ई डब्ल्यू एस कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, तुमचं अॅन्युअल इन्कम जर 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही ई डब्ल्यू एस इथे अपलोड करणार आहात. मग अशा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रो फॉर्मा कसं डाउनलोड करायचं ई डब्ल्यू एसचं, तर ते तुम्ही भरल्यानंतर इथे अपलोड करणार आहात. नेक्स्ट तुमच्याकडे एस एस सीचं जे मार्कलिस्ट असेल ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अपलोड करायचं आहे एच एस सीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. नीट दिलं असेल तर असं ऑप्शन येईल नीटचा स्कोर कार्ड अपलोड करायचा, नीट दिली नसेल तर तुम्हाला हा ऑप्शन येणार नाही. ठीक आहे, सो नीट दिली असेल तर तुम्हाला इथे नीटचा स्कोर कार्ड पण अपलोड करायचा आहे, आणि पी सी बी किंवा पी सी एम ज्याच्यामध्येही तुम्हाला जास्त पर्सेंटाइल असतील ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. जसं तुम्ही मगाशी रोल नंबर टाकला तेच तुम्हाला इथे स्कोर कार्ड अपलोड करायचं आहे पी सी बीचं किंवा पी सी एमचं. ठीक आहे, सो इन दिस वे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही इथे क्लिक करायचं या साईनवरती आणि तुम्ही अपलोड करून टाकायचे. ठीक आहे, जर मे बी तुमचं जर इथे नॅशनॅलिटी वगैरे घेत नसेल तर नॅशनॅलिटीच्या वरती एक बारकोड तुम्हाला पाहायला मिळेल, त्या सर्टिफिकेटच्या वरती किंवा ई डब्ल्यू एसच्या वरती पण एक बारकोड पाहायला मिळेल. त्या बारकोडच्या खाली जो काही 10 डिजिटचा नंबर असतो त्या नंबर तुम्ही तिथे टाकला की ते सर्टिफिकेट घेतं. ठीक आहे, असं पण घेतं पण तसं नाही की त्यात तुम्ही नंबर टाकून करू शकता. आणि नेक्स्ट तुम्हाला खाली सेव आणि प्रोसिजरवरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स टाकाल तेव्हा. इथे तुम्हाला काही ऑप्शनल पण पाहायला मिळतात की जर तुमच्याकडे नॅशनॅलिटी नसेल तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट वगैरे अपलोड करू शकता. नेक्स्ट आहे इथे फीचं सेक्शन येईल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी भरायची नाही आहे कारण तुम्ही ऑलरेडी सीईटीची एक्झाम द्यायच्या आधी फी भरलेली आहे. सो इथे तुम्हाला फी भरायची गरज नाही आहे. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल त्याप्रमाणे तुमची फी ते डिस्प्ले होईल. ठीक आहे, आणि तुम्हाला कुठली फी नाही भरायची, डिरेक्टली सेव आणि प्रोसिजरवरती क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमचा फॉर्म इथे बघायला मिळेल, ऍप्लिकेशन फॉर्म पूर्णतः पाहायला मिळेल. जे तुम्ही डिटेल्स भरलेले आहेत पुन्हा एकदा चेक करून पहा, डिटेल्स बरोबर वगैरे भरलेले आहेत का. जर मे बी काही चुकलं असेल तर तुम्हाला इथे काही पण चुकलं असेल तर तुम्हाला थोडेसे दिवस दिले जातात आफ्टर दिस फॉर्म फिलिंग ग्रिव्हियन्ससाठी. म्हणजे काय की तुम्ही काही चुकलं असेल तर त्या पिरियडमध्ये बरोबर करून एडिट करू शकता फॉर्म. ठीक आहे, आता मी मगाशी ई व्हेरिफिकेशन सिलेक्ट केलं होतं, सो मला हे म्हणते की ई व्हेरिफिकेशनला सबमिट करायचं का, तर मी इथे क्लिक करणार. जर माझं ई व्हेरिफिकेशन असेल तर तुम्ही जर फिजिकली व्हेरिफिकेशन करणार असेल तर तुम्हाला मग ते डेट टाईम वगैरे इथून पुढे विचारेल. ठीक आहे, की तुम्ही कुठल्या सेंटरवरती येणार आहात, कुठल्या तारखेला येणार आहात, कुठल्या टाईम स्लॉटमध्ये येणार आहात, ते तुम्हाला ते विचारेल. आता मी ते फिजिकल क्लिक केले सॉरी ई व्हेरिफिकेशन क्लिक केलं, त्याच्यामुळे मी ते ई व्हेरिफिकेशनला क्लिक करते. तिथून पुढे ते मला पासवर्ड विचारेल की खरंच तुम्हाला व्हेरिफिकेशनला द्यायचं आहे का. तर मगाशी मी जो काही पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड आता मी ते टाकणार आहे आणि व्हेरीफाय पासवर्डवरती मी क्लिक करणार आहे. व्हेरीफाय पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर जो काही माझा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल, जो की मी ते टाकणार आहे. आणि मला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती, जेणेकरून माझा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आता सबमिट होईल ई व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे,
आता हा जो व्हेरिफिकेशन फॉर्म मी इथे दाखवला तुम्हाला याची प्लीज प्रिंट आउट काढून ठेवा. खाली तुम्हाला फॉर्मच्या प्रमाणे तुम्ही खाली जाल इथे खाली तुम्हाला प्रिंट आउटचा ऑप्शन येईल किंवा सेव्ह पीडीएफचा ऑप्शन पण तुम्ही सिलेक्ट करू शकता, जेणेकरून तुम्ही ही पीडीएफ सेव्ह करू शकता. ठीक आहे, स्क्रीनशॉट्स वगैरे काढून ठेवा, सेव्ह करून ठेवा, कारण हे तुम्हाला दाखवायला लागते पीडीएफ जेव्हा तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनला जाल तेव्हा. जर तुम्ही ई व्हेरिफिकेशन सिलेक्ट केले तर काही गरज नाही आहे, पण जर तुम्ही फिजिकलला गेलात तर तुम्हाला हा ही जी पूर्ण पीडीएफ आहे किंवा हे जे पूर्ण पान आहे तिथे दाखवावं लागतं. ओके, सो दॅट्स वाय प्रिंट आउट वगैरे काढून ठेवा. ओके, सो अशा पद्धतीने हा तुमचा फॉर्म कम्प्लीट झालेला आहे. फिजिकलसाठी असाल तर त्या तारखेला बरोबर जावा, सगळं काही प्रॉपर डॉक्युमेंट्स वगैरे दाखवा, आणि ई व्हेरिफिकेशन असेल तर मग काही जायची गरजच नाही आहे. ठीक आहे, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.